अखिल भारतीय कैकाड़ी महासंघ जिला नांदेड़ के एक वफद ने जिला कलेक्टर डॉक्टर विपिन इटिनकर से मुलाकात की और एक मेमोरेंडम पेश करते हुए मुतालबा किया कि वह दरिया से बगैर किसी रॉयल्टी के रेत निकालने की इजाज़त दे। कैकाड़ी महासंघ के जिम्मेदारान ने अपने मेमोरेंडम में मुतालबा किया कि वह दरिया से रेत निकालने का काम अपने आबा व अजदा के वक्त से करते चले आ रहे हैं। लॉकडाउन होने के बाद 6 महीनों से ज्यादा अरसा कई अफराद बेरोजगार हो गए हैं। ऐसे में अखिल भारतीय महासंघ जिला नांदेड़ के जिम्मेदारान ने दरिया से बगैर किसी रॉयल्टी के रेत निकालने की इजाज़त तलब की है। आज अखिल भारतीय कैकाड़ी महासंघ नांदेड़ जिल्ह्यातर्फे आमचे जे व्यावसायिक आमचे जे कैकाड़ी समाज आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणून हातपाटी व डुब्बी पद्धतीने वाळू उपसा करण्याचा व्यवसाय आहे, तर त्यांना विना रॉयल्टी नदीपात्रातील वाळू काढण्याची परवानगी देण्यात यावी या संदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। शासन निर्णय हा शासन आणि त्याच्यासोबत हा 2013 GR जोडला होता, GR ची एक प्रत जोडून निवेदन देण्यात आले आहे आणि साहेब थोडं याच्यावरती विचार करून लवकरात लवकर निर्णय देतील अशी आमच्या समाजातर्फे अपेक्षा आहे। भूमिका तुमची काय असणार? जर का आमच्या समाजाला हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि या समाजाला जर आमच्या परवानगी दिली नाही तर येत्या 8 दिवसांमध्ये अखिल भारतीय कैकाडी महासंघ नांदेड जिल्ह्यातर्फे आंदोलन करण्यात येईल। आणि नांदेड जिल्ह्यातर्फे आम्ही आज आमच्या कैकाडी समाजाची पारंपरिक व्यवसाय वाळूचा आहे आणि ती वाळू आम्ही पाटी पद्धती व डुबी पद्धतीने काढून गाडवावर नेऊन सनी छोट्या छोट्या घरामध्ये आम्ही टाकतो, समजा विकतो, वाहतूक करतो, तर त्याकरता आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे। मग वाळू आम्हाला त्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही, दुसरा आमचा व्यवसायच नाही, त्याच्यामुळं आम्ही आज निवेदन कलेक्टर साहेबाला निवेदन दिले। निवेदन दिल्यानंतर कलेक्टर साहेब म्हणले बाबा त्याच्यावर विचार करून मी तुम्हाला कळवतो म्हणले।